नाही नवीन पायंडा घालायची काय गरज आहे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकरांना त्यांचे यजमान दरवर्षी ओवाळतात किंवा आमच्या घरामध्ये आमचे भाऊ आम्हाला दरवर्षी ओवाळतात त्यामुळे असं काही फार मोठं भाजपने केलं म्हणजे काहीतरी के आधुनिक केलं असं काही समजायचं कारण नाही फुले शाहू आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज जपले असतील कोणी तर इथल्या भाजपेतर लोकांनी जपलेले आहेत चित्रावाघ असेल प्रसाद लाड असेल मंगलप्रभात लोडा असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील ही सगळी माणसं ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य करतात यांना मुळात फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ही सगळीच नावं मोडीत काढायची आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त गोळवलकर आणि हेडगेवार यांना स्थापित करायचंय यासाठी हे सगळी चाललेली त्यांची मखलाशी याच्या पलीकडे काही नाही देवेंद्रजी आणि टीम भाजपा कायम इतरांना तुच्छलेखत लेखत कुणाला तरी किंचित सेना म्हणायचं कुणाला तरी शिल्लक सेना म्हणायचं कुणाला पप्पू म्हणायचं आणि सतत एक दरपोक्ती करत राहायची आणि अशी दरपोक्ती करणारी माणसं नाशिक मतदारसंघात दुसऱ्यांसाठी खड्डा खोदण्यामध्ये जेव्हा व्यस्त होतात तेव्हा नागपूरमध्ये स्वतःसाठी किती मोठा खड्डा खोदला जात आहे याकडे दुर्लक्ष होतं याच आशयाने ते ट्विट होतं याच्यापेक्षा काही गिरे तोबी नागपर असं जे म्हणणं आहे ते लागू होत असेल काही लोकांना पण आम्हाला एवढं नक्की वाटतं आहे की हा निकाल अत्यंत ऊर्जादायी आहे सकारात्मक आहे हा निकाल एक संदेश देणारा आहे की नथिंग इज इम्पॉसिबल भाजपाची कितीही असुरी सत्ताकांक्षा असली तरीसुद्धा जर महाविकास आघाडीने अत्यंत ठामपणे प्रामाणिकपणे एकमेकांची साथ देत लढायचं ठरवलं तर निश्चितपणे भाजपाच्या असुरी सप्ताकांक्षेला रोखता येऊ शकतं किंबहुना मला असं वाटतं की कसबा विधानसभा मतदारसंघ असेल किंवा पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ असेल यातसुद्धा आपल्याला हा ट्रेंड दिसेल आणि मला वाटतं तेव्हा सुद्धा बावनकुळे साहेबांना आपण ट्रेंडबद्दल विचारायला हरकत नाही तीच काय माहिती आहे का की मी मघाशी बोलताना असं म्हटलं की नाशिकमध्ये दुसऱ्यांच्यासाठी खड्डा खोदण्यात व्यस्त असणारे देवेंद्रजी यातच सगळं काही आलं की देवेंद्रजींनी जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा उमेदवार दिला नाही ऐन वेळेला शुभांगी पाटलांना जरी त्या म्हणजे प्रणित उमेदवार म्हणावल्या गेल्या तरी त्या, त्या मुळच्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यामुळे ओटिंग फ्रिक्टेड झालं पण हेही कौतुकास्पद आहे की एक महिला हरण्यापेक्षा सुद्धा ती काय पद्धतीने लढली हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे <laughs> राहिला प्रश्न सत्यजित तांबेंनी काय निर्णय घ्यावा किंवा काल कि ते म्हणाले की मी वेळ आल्यावर बोलेन ते काय बोलणार असतील ते असतील पण मला असं वाटतं एका व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावरून महाविकास आघाडीचा लगेचच निष्कर्ष काढण्याची गरज नाही इतरत्र सगळीकडे महाविकास आघाडी अत्यंत ठामपणे लढलेली आहे आणि ती कसब्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा लढणार आहे मला वाटतं याचा म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडूनच मागितली तर ती जास्त बरी राहतील कारण दोन नेते एकमेकांच्या संबंधाने बोलत आहेत तर मी उगाच बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना का हवं सेनेचं नाही नाही शे सेनेचं आणि वंचितचं अजून तरी असं काहीही ठरलेलं नाही आणि जरी काही ठरणार असेल तरी काही प्रश्न हे माझ्या नेतृत्वाच्या पातळीचे आहेत त्यामुळे सीट शेअरिंग काय प्रकारची असेल यावर निश्चितपणे माझ्यापर्यंत तरी काही कुठली माहिती आलेली नाही बिग जॉब तसं असेल तर मग त्या रिंकी बक्सलांना न्याय कोण देणार ती बिचारी निर्मला यादव आता म्हणजे अगदी काय अवस्थेतनं मानसिक अवस्थेतनं जात आहे तिच्या न्यायाचं काय किंवा अनेक 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 महिलांच्या संबंधाने म्हणजे त्या त्या देतात महिलांना न्याय नाही असं नाही फक्त न्याय देताना लोकांना रातांधळेपणा होतो त्यांना पक्षांधळेपणा होतो त्यामुळे त्या पक्ष बघून न्याय देतात कोणत्या पक्षातल्यांना न्याय द्यायचा आहे कुणाचे प्रश्न उचलायचे कुणाचे नाही उचलायचं हे त्यांचं ठरलेलं असतं तर ते जर संताजी धनाजी म्हणजे मी आठवण करून दिली पाहिजे की देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष होते भाजपाचे तेव्हाही देवेंद्रजींनाच वेटेज होतं आणि देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष नाहीत तेव्हाही देवेंद्रजींनाच वेटेज आहे मग बावनकुळे साहेब कोण आहेत बरं संताजी धनाजी जरी दोघे असतील तर मग बावनकुळे साहेब कोण असतील त्यांनी त्याचा विचार करावा मला काही जास्त सांगायची गरज नाही त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे गुगलवर एकदा जर धर्मवीर जर आपण शब्द टाकला किंवा फेसबुकला जर आपण धर्मवीर असा शब्द टाकला तर धर्मवीर नावाच्या एक शंभर दोनशे आयडी येतात स्वराज्य रक्षक म्हणून तशा आयडी येत नाहीत याचा जरा विचार केला पाहिजे मला वाटतं धर्माचं रक्षण करण्यासाठी लढणारी माणसं अनेक असू शकतात पण या राज्यामध्ये इथलं स्वराज्य निर्माण करणारी माणसं म्हणून जे नाव येतं ते एकमेवा द्वितीय असतं त्यामुळे ते, ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे होय हा इफेक्ट दिसेल मी मगाशी म्हटलं की हा निकाल आमच्यासाठी ऊर्जादायी आहे एक विश्वास देणारा आहे की जर सगळेजण जर एकत्रित राहून जर लढले तर निश्चितपणे भाजपाच्या असुरी सत्ताकांक्षेला चाप लावता येऊ शकतो आणि येणाऱ्या काळात तो एकीची वज्रमुठ बांधलेली हे आपल्याला दिसेलच